तुमचं संपूर्ण अंग सैल सोडून सर्व लक्ष तुमच्या नाकाच्या टोकाकडे केंद्रित करा. नाकाच्या टोकाकडे पाहत असताना मी देत असलेल्या सर्व सूचना अगदी मन एकाग्र करून ऐका. तुमचं सगळं लक्ष माझ्या आवाजाकडे केंद्रित करा. संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स सोडा. आता तुमच्या डोळ्यावर ताण येणार आहे. डोळे हळूहळू जड होत चाललेले. डोळ्यावरचा ताण वाढत चाललेला आहे. मनातले विचार हळूहळू कमी होत आहेत. डोळे अगदी गच्च बंद करून शांत झोपाव असं वाटतंय. अगदी गाढ आणि शांत समोर निद्रेत जाव असं वाटतंय. मी 1 ते 5 अंक मोजता क्षणी तुमचे दोन्ही डोळे अगदी गच्च बंद होऊन तुम्ही गाढ आणि शांत समोर निद्रेत जाणार आहात. मी अंक मोजतोय. 1, 2, 3, 4 आणि 5. दोन्ही डोळे गच्च बंद होत आहेत. शांत झोपाव असं वाटतंय. डोळे गच्च बंद झालेले आहेत. माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द तुम्हाला अगदी गाढ आणि शांत समोनात घेऊन जातोय. बाहेरच्या कोणत्याही आवाजामुळे तुमचे मन अजिबात विचलित होणार नाहीये. अगदी शांत आणि आनंददायक अवस्थेत झोपी जा. दोन्ही डोळ्यांच्या पापण्या अगदी गच्च बंद झालेल्या आहेत. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर आणि माझ्या प्रत्येक सूचनेबरोबर तुमची समोर निद्रा अधिकाधिक गाढ होत चाललेली आहे. आता तुमच्या पायाच्या पावलांपासून डोक्यापर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव तुम्ही सैल सोडणार आहात. प्रत्येक अवयवातील सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करणार आहात. आता तुम्ही तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवून तुमचे मन तुमच्या पायाच्या पावलांकडे केंद्रित करा. पायांच्या पावलांचे स्नायू पूर्णपणे हलके होणार आहेत. मी आता 1 ते 3 अंक मोजता क्षणी तुमच्या पायाची पावले पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. पावलांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. तुमच्या दोन्ही पायांचे गुडघ्यापर्यंतचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. गुडघ्यापर्यंतचे सगळे स्नायू पूर्णपणे हलके झालेले आहेत. आता तुमच्या दोन्ही मांड्यांचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. मांड्यांचे स्नायू पूर्णपणे सैल झालेले आहेत. आता तुमचे मन तुमच्या कमरेच्या स्नायूकडे केंद्रित करा. कमरेचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत. 1, 2 आणि 3. कमरेचे स्नायू पूर्णपणे सैल झालेले आहेत.
पायाच्या पावलांपासून कमरेपर्यंत शरीराचा भाग पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. आता तुमच्या पोटाचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत. एक, दोन आणि तीन, पोटाचे स्नायू पूर्णपणे शिथिल झालेले आहेत. आता तुमच्या छातीचे स्नायू हलके होणार आहेत. एक, दोन आणि तीन, छातीचे सर्व स्नायू पूर्णपणे हलके झालेले आहेत, सैल झालेले आहेत. आता तुमच्या पाठीचे आणि मणक्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. एक, दोन आणि तीन, पाठीचे आणि पाठीच्या मणक्यांचे स्नायू पूर्णपणे हलके झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमच्या दोन्ही हातांचे स्नायू सैल होत चाललेले आहेत. एक, दोन आणि तीन, दोन्ही हाताचे स्नायू आणि हाताच्या बोटांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. आता तुमच्या खांद्यांचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत. एक, दोन आणि तीन, दोन्ही खांद्यांचे स्नायू पूर्णपणे शिथिल झालेले आहेत. आता तुमच्या मानेच्या स्नायूंकडे लक्ष केंद्रित करा. मानेचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. एक, दोन आणि तीन, मानेचे स्नायू पूर्णपणे सैल झालेले आहेत. आता तुमच्या चेहऱ्याचे सर्व स्नायू रिलॅक्स होत आहेत. तुमचं नाक, तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचा गाल आणि तोंड पूर्णपणे रिलॅक्स होणार आहे. एक, दोन आणि तीन, चेहऱ्याचे सर्व स्नायू सैल झालेले आहेत. आता तुमच्या डोक्याचे स्नायू रिलॅक्स होणार आहेत. डोक्यातील सर्व ताण तणाव नाहीसा होणार आहे. खूप बरं वाटणार आहे, शांत झोपाव असं वाटणार आहे. एक, दोन आणि तीन, डोक्याचे सर्व स्नायू शिथिल झालेले आहेत. मनातील सर्व विचार नाहीसे झालेले आहेत. मनामध्ये हवावा असं वाटणारा आनंद तुम्हाला मिळत चाललेला आहे. आनंदाच्या लहरी सतत येत चाललेल्या आहेत. आता पायाच्या पावलांपासून डोक्यापर्यंत तुमचं संपूर्ण शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. तुम्हाला खूप बरं वाटतंय. मनाला एक अपूर्व शांतता वाटतंय. समोर निद्रा मात्र अधिकच गाढ होत चाललेली आहे. अगदी शांत आणि निवांत अवस्थेत झोपाव असं वाटतंय. डोळे गच्च झालेले आहेत, अधिकच गच्च बंद झालेले आहेत. आता मी एक ते तीन अंक म्हणणार आहे, त्यावेळी तुम्ही डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करणार आहात, पण तुम्हाला तुमचे डोळे
अजिबात उघडणं शक्य होणार नाहीये. डोळे उघडता नाही आलेत तरी मुळीच घाबरू नका, उलट ती गोष्ट चांगली असून तुमच्या अंतर्मनाची ताकद वाढल्याची ती खूण आहे. तुम्ही डोळे उघडण्याचा जेवढा प्रयत्न कराल तेवढे ते अधिकच गच्च बंद होणार आहेत. मी अंक मोजतोय, 1, 2 आणि 3. डोळे उघडायचा प्रयत्न करा पण ते अजिबात उघडत नाहीये, उलट आणखीनच गच्च होत आहेत. डोळे उघडण्याचा प्रयत्न आता थांबवा आणि शांत आणि गाढ झोपेत जा. खोल समोनात जा. आता या शांत आणि गाढ समोन निद्रेत मी तुम्हाला खूप चांगल्या समोनोत्तर सूचना देणार आहे. त्या तुमच्या अंतर्मनात जास्त प्रभावी रीतीने जाण्यासाठी तुम्हाला आणखीनच गाढ आणि शांत समोनात घेऊन जातोय. आता मी 1 ते 10 अंक मोजणार आहे. प्रत्येक अंकागणित तुम्ही आणखीनच प्रगाढ आणि खोलवर समोनात जाणार आहात. मनाची अगदी निर्विकार आणि निर्विचार अवस्था होणार आहे. मी अंक मोजण्यास सुरुवात करतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अगदी गाढ झोपा. शांत आणि समाधीसारख्या अवस्थेत जा. केवळ माझ्याच सूचना तुमच्या अंतर्मनात शिरत चाललेल्या आहेत. या शांत आणि गाढ समोर अवस्थेत मी समोर तज्ञ मनोहर नाही तुम्हाला खूप चांगल्या सूचना देतोय. माझ्या अंतर्मनाच्या अगाध आणि प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर तुम्हाला सूचना देतोय. या सर्व सूचना तुमच्या अंतर्मनात थेट जाणार आहे. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला त्यांचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे. आता मी हिप्नॉटिस्ट मनोहर नाईक तुम्हाला समोनोत्तर सूचना देण्यास सुरुवात करतोय. जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन होकारात्मक स्वरूपाचा असणार आहे. तुमची ग्रहण क्षमता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढणार आहे. तुमच्या मनातील सर्व ताणतणाव नाहीसे होणार आहेत. भीती, चिंता, द्वेष, वैफल्य इत्यादी त्रासदायक भावना तुमच्या मनातून दूर होणार आहेत. तुमचे मन आनंदी आणि उत्साही होणार आहे. मनाला अपूर्व शांतता लाभणार आहे. तुमच्या मनाची एकाग्रता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाणार आहे. आजूबाजूला किती गडबड गोंगाट असला तरी तुम्ही तुमच्या मनाची एकाग्रता अगदी सहजच करू शकणार आहात. कोणतंही काम करताना किंवा वाचताना तुमच्या मनातील इतर सर्व विचार बाजूला जातील. तुम्हाला आवश्यक असेल त्या गोष्टीवर तुम्ही तुमचं मन चांगल्यापैकी केंद्रित करू शकाल. तुमची स्मरण शक्ती विकसित होत आहे. तुम्ही वाचलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं सर्व लक्षात राहील. आवश्यक त्या गोष्टींचे स्मरण तुम्हाला योग्य वेळी होईल. तसेच तुमची बुद्धिमत्ता
अधिकाधिक तल्लख होणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेचा वापर तुम्ही सहज करू शकणार आहात. तुमचं मनोबल खूप वाढणार आहे. जीवनातील कोणत्याही प्रसंगाला तुम्ही यशस्वीपणे सामोरे जाऊ शकाल. तुम्हाला कधी अपयश येणार नाही. पण चुकून कधी अपयश आलेच तर तुम्ही खचून जाणार नाही आहात. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढल्यामुळे अपयशावर तुम्ही जिद्दीने मात करून जीवनात खूप यशस्वी होणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विकास होणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व उत्साही, आनंदी आणि आकर्षक बनणार आहे. तुमच्यातील नैसर्गिकरित्या असलेल्या कलागुणांचा विकास होणार आहे. तुमच्यातील क्रीडा कौशल्याचाही तुम्ही परिणामकारक विकास करणार आहात. तुमच्यात सभाधीटपणा वाढणार आहे. हजारो लोकांसमोर तुम्ही उत्तम भाषण करू शकणार आहात. तुमच्यात धैर्य, उत्साह अधिकाधिक वाढत चाललेला आहे. तुमच्या उज्ज्वल भवितव्याबाबत तुम्ही चांगल्या योजना आखणार आहात आणि त्यात पूर्ण सफलता प्राप्त करणार आहात. तुम्हाला कोणतेही व्यसन करायची मुळीच आवश्यकता नाही. पण तुम्हाला कोणतेही छोटे मोठे व्यसन असलेच तर ते माझ्या समोर सूचनाने नक्कीच दूर होणार आहे. कोणत्याही व्यसनाबाबत तुमच्या मनात तीव्र स्वरूपाचा तिटकारा निर्माण होणार आहे. जीवनात तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यसन अजिबात करणार नाही आहात. तुमच्या स्वभावात असलेले दोष दूर होतील. तुमच्यात असलेली विकृत चिंता, भयगंड आणि न्यूनगंड पूर्णपणे दूर होणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही तुमच्या मनाचा समतोल सहज सांभाळू शकणार आहात. तुमची मानसिक आणि शारीरिक ताकद वाढणार आहे. त्यामुळे तुमच्यात कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या उद्भवणार नाहीयेत. आणि जर काही लैंगिक समस्या किंवा लैंगिक विकृती असल्यास तर त्या काही दिवसातच माझ्या ह्या समूह सूचनाने पूर्णपणे बऱ्या होणार आहेत. तुमच्या मनातील चिंतादायक आणि भीतीदायक घटना अंतर्मनातून साफ पुसल्या जातील. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्या, मनोविकार किंवा मनोशारीरिक आजार अजिबात उद्भवणार नाहीत. आणि चुकून असलेच तर माझ्या ह्या समोनोत्तर सूचनाने ते नक्कीच बरे होणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला खूप चांगल्या समोर सूचना दिल्या आहेत. त्यांची तुम्ही तुमच्या मनासमोर उजळणी करायची आहे. तसेच तुमच्या इतर काही वैयक्तिक मानसिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला स्वयं सूचना घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी 3 मिनिटं तुम्हाला वेळ देतोय. मी आता 1 ते 5 अंक मोजता क्षणी तुम्ही तुमच्या अंतर्मनाला पूर्ण श्रद्धेने आणि गाढ अवस्थेत जाऊन स्वयं सूचना घेणार आहात. बरोबर 3 मिनिटं घेणार आहात. मी 5 अंक म्हणतोय. 1, 2, 3, 4 आणि 5.
आता स्वयं सूचना घेणे थांबवा आणि माझ्या पुढील सूचनांकडे लक्ष केंद्रित करा. तुम्ही आता अधिकच गाढ समोर निद्रेत जाणार आहात, खोल अवस्थेत जाणार आहात. डोळे अगदी कच्च बंद झालेले आहेत. मी 3 अंक मोजता क्षणी तुम्ही डोळे उघडायचा प्रयत्न करणार आहात, पण डोळे किती प्रयत्न केला तरी उघडता येणार नाहीयेत. जेवढा डोळे उघडायचा प्रयत्न कराल तेवढे ते अधिकच गच्च बंद होतील. मी अंक म्हणतोय 1, 2 आणि 3. डोळे उघडायचा प्रयत्न करा, अजिबात उघडत नाहीये. जेवढा प्रयत्न करताय तेवढे गच्च होत आहेत. बस आता प्रयत्न थांबवा आणि गाढ समोनात जा, शांत अवस्थेत जा. आता 1 ते 7 अंक मोजताच तुम्ही अधिकच गाढ समोर निद्रेत जाणार आहात, खोल अवस्थेत जाणार आहात. मी अंक म्हणतोय 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. गाढ समोनाचा या शांत आणि गाढ समोन अवस्थेत मी समोन तज्ञ मनोर नाही, परत काही महत्वाच्या समोनोत्तर सूचना देतोय. तुमचं मन खंबीर झालेलं आहे, तुमच्यातील आळस दूर होऊन दिवसेंदिवस तुमच्यामध्ये उत्साह आणि आनंद वाढत जाणार आहे. तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्हाला खूप यश मिळणार आहे, तुम्ही खूप प्रगती करणार आहात. तुम्हाला दररोज रात्री शांत आणि गाढ झोप लागणार आहे. झोपेत कुठल्याही प्रकारची वाईट स्वप्न पडणार नाहीत. सकाळी ठरलेल्या वेळी तुम्ही ताजेतवाने होऊन जागे होणार आहात. तणावमुक्त आनंदी जीवन तुम्ही दररोज अनुभवणार आहात. तुमच्या स्वभावात काही विकृत आणि काही वाईट सवयी असल्यास तर ते कायमच्या दूर होणार आहेत. तुमचं एकंदर व्यक्तिमत्व आनंदी, उत्साही आणि अधिकाधिक आकर्षक बनणार आहे. जीवनात तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत
जास्तीत जास्त यशस्वी होणार आहात. तुम्हाला खूप बरं वाटतंय. मी दिलेल्या सगळ्या सूचना तुमच्या अंतर्मनात गेलेल्या आहेत. त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतोय. तुम्हाला खूप बरं वाटतंय. मी आता 1 ते 5 अंक मोजता क्षणी त्यातील प्रत्येक अंकागणित तुम्हाला हवावा साठणारा आनंद आणि उत्साह अधिकाधिक मिळत जाणार आहे. एक सुखद शांतता लाभणार आहे. मी अंक मोजतोय 1, 2, 3, 4 आणि 5. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय. आता या शांत आणि गाढ समोर निद्रेतून मी तुम्हाला जाग करणार आहे. जाग झाल्यावर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अगदी फ्रेश वाटणार आहे. मी दिलेल्या सगळ्या सूचना तुमच्या अंतर्मनात थेट केलेल्या आहेत. जाग झाल्यावर त्या सर्व सूचनांचे पालन तुमचं अंतर्मन आणि बाह्यमन पूर्णपणे करणार आहे. जाग झाल्यावर मात्र तुम्हाला असं वाटेल की आपण खूप गाढ झोपेत होतो. झोपेतील काही सूचना जागेपणी जरी नाही आठवल्या तरी काही काळजी करू नका. तुम्हाला त्यांचा नक्कीच लाभ होणार आहे. मी आता 1 ते 7 अंक मोजणार आहे. प्रत्येक अंकाला तुमच्या डोळ्यावरचा ताण नाहीसा होत जाऊन 7व्या अंकाला तुमचे डोळे सहजच आणि झटकन उघडणार आहेत. डोळे उघडल्यावर मन अगदी तणाव विरहित झाल्यामुळे तुम्हाला खूप ताजतवानं वाटणार आहे. डोळ्यावर अजिबात गुंगी असणार नाही. शरीरभर उत्साह आणि आनंदाच्या सुखद लहरी निर्माण होत जातील. मी आता 7 अंक मोजतोय. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तुमचे दोन्ही डोळे झटकन उघडलेले आहेत. डोळ्यावर आणि डोक्यावर अजिबात ताण नाही. डोळे अजिबात दुखत नाही. डोकं अजिबात दुखत नाही. उलट खूप बरं वाटतंय, फ्रेश वाटतंय, आनंद होतोय, खूप आनंद होतोय.